रामाते अयोध्या नगरे सकल मंगलाते माहेरे आपुलिया जिपापरी प्रीति करती दुजावरी नर नारी धरो धरी सदा सुखे नानदे सदा सुखे नानदे श्री रामदे आयो नगरे नगरे प्रीति मैत्री दाटनी दाली बेगड़ी केती आटनी मने मनासी मिलोनी मने मनासी हो मिलोनी एकातनी बैसली हो एकातनी बैसली हो श्री रामा से अयोध्या नगरे सकल मंगलाते मागेर काय शिवपा दादा झालं भजन हो हो झालं भजन मिर्झाजी या रामायणाची गोडी अशी आली केव्हाही थांबलं तरी भरल्या ताटावरून उठल्यासारखं वाटत बर चालू द्या अजून वक्त आहे म्हणा कसा बांग झालेली नाही ऐकायला आली तर हे काय करतात आणखी भजन करणार होता नाही तर मी भजन करीत बसायचं तुमचा नमाजाचा वक्त चुकवायचा आणि त्याच पाप माझ्या डोक्यावर घ्यायचं मिर्झाजी बस हात द्या तुमची हो इतकी वर्ष शेजार आहे आपला पण तुम्ही साफ साफ सांगणार नाही कधी तुम्हाला काय होत शेजार तुमच्यासारख्याच आहे मागितल्या शिवाय सगळं मिळत मग हट कशाला करायचा चालू द्या चालू ही आखरी कटकट बंद करतो फुल लाग पारे जात शेजेच्या अंगणात रे रेत फुल माझ्या गदारात फुल माझ्या गदारात अर्धा नाजून कसले हात मारताय आम्ही नवी काय म्हणते मिर्झाजी ना मधील माझ पण नाव घेत जा नेहमी आणखी काय बायानो तुमचं गाणं बंद करा आधी मिर्झाजी नमाज पडतात अंदर का सूप ला तो बेटा अच्छा या मिर्झाजी आज म्हटलं बाजी आमची अजी छोडो आज असा डाव लढणार आहे की तुम्ही जिंदगीभर याद करा अहो तुमचं डोकं आहे का ठिकाणावर माझाच राजा घेतला की वा मिर्झा वा या बुधबळांची हीच गंमत आहे टोपलीत पडून असतात
तेव्हा मारे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पडतात, निवडता सुद्धा येत नाही, पण पटावर उतरली की हाडवेरी बनून जातात, अशी तुटून पडतात की जशी लढाई चालली आहे. अहो ती कसली लढता, लढवणारे आम्ही असतो ना माग. घ्या, चव फेर लावतो म्हणजे. सांभाळा ह. अरे डरपोक, पळालात माग. मी डरपोक? हे घ्या, आठवण आहे माग आपलं गावचं धरण फुटलं, एक माणूस गावला पुरात, मालक नको म्हणत होते पण मी पहिली उडी टाकली. मरायची निशाणी होती पण हटलो नाही राया. पण खडकावर डोकं आपटून बेशूद झालात, मला सुद्धा ओळखना. डोकं बिघडून इस्पितळात गेला होता, आहे ना आठवण? डोकं बिघडलं तरी हिंमत नाही सुटायची. करते डोकं पिंजरून किती वेळ बसायचं, येणे नको घालायला सर. काय गिल्ला चालवलाय हा, त्याला कामाकडे ध्यान लागू देत नाही. कोण आहे रे? ऐकू नको. ए काय 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 खेळला? ऐकतायस का तू? बऱ्या बोला ना, मोरं ठेवा हा बायसाहेब. ठेवलेलं मोरं मागं घेतो. मोरं ठेवलं होतं पण हात नव्हता सोडला. अरे भागूबाई, कोण सांभाळा जीवा दादा? स्वतः शेकूर दबावता काय? जरा शांत खेळतो तर बघत नाही. अरे काय कार्तिक कोकत आहेत? दूर 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 अरे दूर काय हरामखोर गाढ. हात मागं घ्या. हा हा कुरता नेहमीचा कळीचा नाळत आहे. ये इकडे गद्य. हा त्याला का उगत बोलता? तुमची फैजाला पूस. जेव्हा तेव्हा लाड करता, मारायला लागलं तर लाड घेता. मग पूर काय फुकटलं आहे वाटतं? लहानपणापासून अंगा खांद्यावर वाढलंय माझ्या, सगळं मीच केलं आहे त्याचं. म्हणजे काय वाटल तर बोलल की काय? बघा इकडं थोरल्यांचं खडा असत आणि तिकडं पोरांचं नाटक. तुमच्यावर न भांडणारे बाप म्हणजे इरसाल गाढवत म्हणायचे. बुदबुळ काय झाली सगळी? मारलीच नाही सगळी, ती गेली मसणार. ये ना, किती छायता आहे. पुरं झालं आठवा. आता अजून वेळ आहे जेवायला. अजून नईम यायचा आहे, रायबा यायचा आहे. ओ कर पसंत हामनी, प्रिय कर पसंत हामनी,
धरणी ना घनवन राई बहरुनिये कोमल मंजुल कोयल गाई ओ अंबापाही फुलला साफा झाला पिवळा जाई तुई चमेलीला घर आला शेवंतीला जाई तुई चमेलीला भर आला शेवंतीला घम घमला घम घमला सतेज टवटवली कळी दशी कवळी बरसत अमृत धारा मृदुल फुलांचा परे तुला हा मृदुल फुलांचा परे तुला हा मृदुल फुलांचा परे तुला अलबेला हा सत वसंत ये बनी अलबेला प्रिय करता संत हा मने हो प्रिय करता संत हा मने अगं बाई पडलं 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 होता मेलं कुणी बघितलं तर बघे ना मला कोणाच्या बापाची भीती पुरे पुरे माझ्याच बाबांची खरंच बाबा येणार आहे उद्या आता आपल्याला जास्त जपायला हवं किती दिवस भीती ही गिरजा आपल्याला कंटाळा आला बो आता चल आपण सांगून टाकू सगळ्यांना नको ग बाई बाबा मला ते समोरच्या धरणात बुडवतील पण आई बिचारी नाही गं चिंता आंबट आहे भारी पाहू काय खोटेपणा तरी गोड आहे की चांगली खरच खरच गोड लागायला लागली की मैना मामी तुझ्या भिवया गनामी तुझ्या भिवया गनामी अगं बाई चला वाटतो मग दुसरा मीरा तुमच्या बोलायचं बाबांची जवळ हे मामी बाकी तुझ्या भुव्यामध्ये नामी आहेत बरं का आला 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 औषध आणायचं होतं बाईसाहेबाकडून आणि ती पोर गिरजा ती नाही का बघत आपल्या आईकडे ती पोर झालं इकती थोरा मोठ्याची लेख चार बुक बी पडली या तर गावभर उन्हाळती या बाकी ती पोरती तसलीच आहे म्हणा झाडावर आहे बरं का कुणी चला हो असलेल्या एखादं माकड Hey!
अरे नईम कुठे आहे? येतो या. ए नईम, अरे मारला आर केला. अरे बाप रे, आई आम्ही आलो. खेळ आता काय खेळता ते. अन्नाचे गारगुटे होऊन गेल्यात, पोर भुकभुक करतायत मागापासून. गप गप. अब्बा किती वेळ हे खेळलं? अरे आता तर बसलो कुठे खेळायला. अब्बा अहो शुक्रवारी खेळायला बसतात तुम्ही आणि आज शनिवार. शनिवार? हो. चल का. अरे आता तर कुठे बसलो खेळायला? हा विचार या पोरांना पाहिजे. अब्बा आता उठा ना, भूक लागली का? करती गिल्ला गोरे दमुनी करती गिल्ला.
खुदा रहम करे त्याची आवळी जावळी दिसतात गाव पांघरून घेऊन पडल्यासारखी तेव्हाही पाहिलं की ऊर भरून येतो का नाही येणार आपली घर घरोब्याची माणसं मायेनं वाढवलेली शेत जनावर देवळं मशिदी हे गाव म्हणजे सारी दुनियाच नाही का आपल्याला हे खरं पण हे गाव बुडणार होय हे गाव बुडणार याला काही इलाज नाही पर नाही तर आपली ही धनाची कंपनी बुडेल म्हणजे सांगतो सध्याचं हे धरण पडायला झालं आहे त्यानं पाणी अडलं आहे तोवरच मी म्हणतो तसं इथं नवं धरण बांधलं पाहिजे त्यामुळं बुडणाऱ्या या गावाची फार तर नुकसान भरपाई करून देऊ नाही तर मात्र आपल्या कंपनीचा कारभार आटोपणार ओंकार शेठ तुम्ही आपल्या या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहात तुमच्यामुळेच ती उभी आहे आता तुम्हीच तिला जगण्याचा मार्ग काढा मी सांगतो हा एकच मार्ग आहे आपण जरा इकडे येता हे पहिलं धरण पडण्यापूर्वी दुसरं उंच धरण असं इथं बांधणं एवढंच आज कंपनीला शक्य आहे हे पहिलं धरण एकदा ढासळलं की पाणी अडवू नवीन धरण बांधण्याचा खर्च आपल्या आवाक्याबाहेरचा आहे मग कंपनी जगण्याची आशा नको पर हे नवं धरण इतकं उच्च कशा पायी बांधता त्यानं थोड्या जागेत पाण्याचा साठा वाढेल नवी बागायत धरणाखाली येईल नवीन कारखान्यांना पाणी पोहोचेल थोडक्यात सांगतो ऐका कंपनीला 4% व्याज सुटत आहे ते नवीन धरण बांधल्यावर 25% सुद्धा सुटेल हा तिच्या मग वादंग हवा कशाला तुमच्या नवीन धरणाचा ठराव का हो चुकचुक का करता गाव बुडणार म्हणून वाईट वाटतं हो छे हो गाववाल्यांना पैसे द्यावे लागणार ते देऊन सुद्धा या पहिल्या धरणामुळं नव्या धरणाचा खर्च पुष्कळच कमी येईल पण हे तातडीनं करायला हवं हे पहिलं धरण एकदा वाहून गेल्यावर मग दुप्पट पैसे ओतले तरी धरणाची आशा नको पर व्याज बी 25% सुटल आणि गाव बी राहील अशी युगत नाही का हा म्हणजे गाववाल्याला द्यायचं पैसे वाचलं तशी युक्ती आहे इथं असं धरण घालण्याची पण याची लांबी बघा चौपट खर्च येईल तो कुठून करायचा त्याचं नावच नका काढू पण गाववाल्याने गाव नाही दिला तर आपल्याला ही धरणाची कंपनी बंद करावी लागेल बाबूजी पैसा सगळ्यांना वळवतो सध्याच्या दिवसात माणसं सुद्धा मिळतात विकत मग शेतवाड्यांचं का मी त्याच गावचा आहे सगळ्यांना जमा करतो उभा राहतो आणि सांगतो सगळ्यांना वाजवी दाम सांगा पैसे मोजून घ्या आणि जमिनी द्या कंपनीला कोणाचं नुकसान नाही करायचं काय पिसार अरे राम मालक कंपनी कशापाई नुकसान करेल कंपनी तर कल्याणच करणार सगळ्याच काय हरवा आपण 4 लोकांच्या बरोबर आहोत काय जुमन मंगळ काय त्यात सांगितलं नाही सर गाव कधी बी तुमच्या बाहेर जायचं नाही मग ठरलं सगळ्यांचं उद्या नवीन धरणावर आजच्या चौपट कामगार लागतील आज जमिनीचा पैसा घ्या उद्या रोजंदारी मिळवा कबूल भय विसार ही तू भरपेट मेजवानी झाली सगळ्यांना कापायच्या आधी खाटीक बकऱ्याला खायला घालतो तशी काय बाबा अब्बाजान तुम्हाला मंजूर आहे चाचा साफ साफ सांगू टाका गावच्या बऱ्याचा सवाल आहे हा
मालक गाव वाचेल आणि धरण पण बांधता येईल असा एखादा उपाय नाही का? आहे, पण कंपनीला तो सोयीचा नाही वाटत. आणि जमीन देणं गाववाल्यांना गैरसोयीचं वाटलं तर पैसे घ्यायचे? हो पैसे घ्यायचे, पैशाची छन छन म्हणजे बादशाचा हुकूम. ए कंबा, आदमी बंदा असतो रुपयांच्या बादशाहीचा, पर उससे भी ज्यादा तो बंदा गुलाम असतो शहनशाह खुदाचा, अल्लाहच्या नबीचा, आपल्या इमानाचा आणि वचनाचा. बोलो हरबा जुम्मन, साफ साफ बोलो, हे रुपये घेऊन काय तुम्हाला घरादारावरनं नांगर फिरवायचे चांदीचे? तुम्ही आणि चुबा दादा तुमच्या सांगी बाहेर कधी गेलोत आम्ही? करा जुम्मन सर, या दोघ म्हणजे गावच बुजुर्ग, यांच ऐकायचं नाही तर कुठं जायचं? असं अडखळता का? साफ सांगा, दमडीच्या लोभानं दानत विकणारं नादान आम्ही नाही. कंपनी फुकट नाही मागत तुम्हाला, पैसे मोजते आहे. पैशानं पुष्कळ मिळतं धनी, पण सगळं नाही मिळत. पैशानं अन्न मिळतं, इमान नाही मिळत. गाईचं दूध मोल देऊन मिळतं, पण तुम्ही आईचं दूध विकत मागता ते कसं मिळेल? खरं आमच्या कच्च्या बच्चांचा आसरा आहे, इथल्या जमिनी आम्हाला वाढवणारे पोचणारे कुसले आहेत. मशिदी सांज सकाळ बांगेनं दुमदुमतात, देवळं भजनाचा गजर उठवतात, सगळ्या गावावर वाट वडिलांच्या आशा इच्छांचा आशीर्वाद आहे. हे गाव गाव कसं, सगळं एक मोठं घरच आहे. हे उठवायचं, धरणाखाली बुडवायचं, शेजार विस्कटायचे, जीवाभावाची माणसं पारखी करायची आणि तीड तंबीच्या आशेनं देशोधडीला लागायचं. पैसा सगळं मिळवून देतो, पण शेवटी बरोबर नाहीये. ज्या जमिनीनं जगवलं तिच्याशी बेमानीचं पाप तुम्हाला करायचं असेल तर त्याला पुढे यावं, साफ सांगावं. मोठा पैसा मी आपली आई विकायला तयार आहे. बाबा जर आई जवळून बसा ना. तसं कायदा नाहीतर दिलाच असतं बळी. माग धरण बांधलं होतं तवा पायाच उभा राहिला म्हणत्या, मग एक माणूस दिला बळी. आता मोठं धरण व्हायचं किंवा थेरडा जीवबान त्याचं ते कार्ट दोघांनी द्यायला हवं बळी. बाबा बघ भारी चिडलेत कुणावर तरी. असं काय बघते? असं सांगू आई, जवळ घे मला, जवळ घे. काय रे हे पडते ते ठेवतो? पडू दे, फुटू दे, आज या पडतळी ना तुम्हाला वाटताय मला. मोठं झालं धरण म्हणजे समुद्रच व्हायचा हा.
करायचे? कुणाचे माय व्याली अशा आड यायची? मैं तर तुम्हें माठा जीवात मैं तर तुम्हें माठा सल सल सर जा सल राजा रे सल सल सर जा सल राजा जीवात मैं तर तुम्हें माठा बागमळ्यांची दाटी रे पिकते माणिक मोती रे पिकते माणिक मोती रे लव लव करीते हिरवळ रे हा फुलली नाजूक मखमल रे जीवात मै तर तुम्ही माझा दौलत ही न्यारी फुलवित शेत करी क्या सबने सारे दुनिये ते वैभव रे हाँ वैभव रे हाँ सल सर जा सल राजा रे सल सल सर जा सल राजा जीवात मैं तर तुम्हें माझा मंगल घर अपुल गोकुल गज बदल प्रीत इथे झुळ झुळते हा प्रीत इथे झुळ झुळते हा सुख ममतेत माहिर रे हा सुख ममतेत माहिर रे जीवात मै तर तुम्ही माझा सल सल सर जा सल राजा रे सल सल सर जा सल राजा जीवात मै तर तुम्ही माझा हुशार हो पाणी सुटतंय अरे तकडे कुठे चालला पाणी सुटते नव का हो माग उघडायची का पाळण्याची दार युवा आज महिना अखेर पगार घे चुकता करू आणि उद्यापासून कामाला राजा 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 कशी मालक कंपनीला तुझी गरज नाही आता इतकी वर्ष चाकरी केली कंपनीची मिरसाची इज्जत आहे सगळे बरोबर हो दुनिया आबाद होती आता या वयात पोटाची फिकीर करीत कुठे जाऊ जायला कशाला पाहिजे नवीन धरण होणार आहे पुष्कळ रोजगार लागतील जितक्या लवकर नवीन धरण होईल तितक्या लवकर तुला नोकरी मिळेल युवा दुसरा मृत्यू घ्या युवा आता कामावर नाही मिर्झा बघता काय ए हो पुढं युवाचं काम कर मिर्झा काम सुरू करा
भैया आपण दोघे शेजारी राहिलो तुमचं काम सुटलं तरी शेजारीच राहू रोजगार तुम्हाला नसला मला असला तरी दोघांना मीठ भाकरीची फिकर नाही पडायची समजलं काय बघा मिर्झाजीची भी कमाल आहे तोंडा साखरन बगल सुरा काल आला होता मालकाकडे एकटा तवाच म्हटले मी जीवबाळा असं शिलगावला हाय मिर्झा तुम्हासनी भेटायला आला होता म्हणून दिली छाप ठोकून आता पेटतय दोघात राधिका तिकडे दूर जा का तुझ्या गाण्यानं मासे पळतील ना आणि सरळ पितील जवळ चालतील आले तर पण तू नको येऊ तिकडं राधिका चतुर बोले राधिका चतुर बोले तुझी माझी प्रीत जुळे कान्हा तुझी माझी प्रीत जुळे कान्हा चल प्रीती पंख पसरू हा हा चल प्रीती पंख पसरू गगनी पैर फिरू हा 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 गगनी पैर फिरू हा हा गिरिशिखर सागराना गिरिशिखर सागराना लंघुनी मेघाना हा हा लंघुनी मेघाना हा हा राधिका चतुर बोले राधिका चतुर बोले तुझी माझी प्रीत जुळे कान्हा तुझी माझी प्रीत जुळे कान्हा नऊ लाख दिव्य रमणी मंगलमय गाणी मंगलमय गाणी आळविती गगनी आळविती गगनी मधिकांत शांत हसरा मधिकांत शांत हसरा करीते फेरा पुरा हा हा करीते फेरा पुरा हा हा नीते जाती
निघाला कुठं? आमचा मासा द्या आधी. तुझा मासा? या धरणावर जगणारे मासे आणि माणसं मुद्दाम शिकारीसाठी तुम्ही पाळी आहेत वाटतो. पण मी काय केलंय तुमचं सांगा तरी. तुझ्या बाबाने माझ्या वडिलांना आज नोकरीवरून काढलं, इतक्या वर्षाच्या अन्नाला मुकवलं. तुम्हाला काय वाटतं आम्ही भुकेने तडफडून भिकेसाठी तुमच्या दारात येऊ? होय छान. एक कोकरू बिचारा नदीकाठी पाणी पित होत, लांग्याला त्याला फाडून खायचं होतं. त्यानं काहीतरी कुरापत काढून म्हटलं, तू नाही तर तुझ्या बापाने केलं असेल. खासा न्याय आहे तुमचा. ए परी, बघ तू बोलली नाहीस तर मी पाण्यात उडी घेतो आणि जीव देतो. घ्या ना उडी. घेतली असती ग, पण मला पोहता येते ना. नाही सर. आज सुड्याच्या पौर्णिमेचा उत्सव आहे. सगळं गाव गाण्या नाचण्यानं चांदणं फुलवणार आहे. मी जाणार आहे टेकडीवरच्या देवीला. आम्ही नाही येणार तुला आमच्या बरोबर. पण आम्ही कुठं म्हटलं तुमच्या बरोबर येणार? काय नाही येणार? नाही 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 नाही. बघा ना मी कसं करेन. मग जायचं आज आपण देवीला. तुम्हाला लागले वेळ, रात्र झाली तर बाबा काय म्हणतील? मग ठरलं तर जायचं दोघांनी. आपण ठरलं कुठं? ते मारताना बोलायचं नसतं. ठरलं जायचं दोघांनी. आला काय साहेब? आला चंडा. त्याला सुगावा देऊ नका. हा मी इथं होते म्हणून. चंडा कसं ठरलं? हा कार दगड घातलास? हा जनावर असणार म्हणून मारलं. वारा भारी माज आलाय. तुझ्या काकाच्या घरचंच खातोय नव्ह का? बरोबर हाय. तू अवलाद कोणाची? अण्णाशी बेमान होणाऱ्या बापाची. ए चुगलीच्या, याद राख घरा घरा असं कटुपात जाळून टाकेन. घर जाळतो या मग पंचायती समोर दिसेल का जाब? अरे जा पंचायत. पंचायत काय करते माझं का? पंचायतीत नेहमी मिर्झा तुझा बाप असतो म्हणून घमेंडी जायच. हुजूरचे फत्ते होणार आता. जीवबाच्या मिर्झाच्या मंदी अशी आत पेटवून देतो. काय जडीबुट्टी आणली आहेस वाटतो? नाही साईत मिळवला हाय. एक बघितली हातात की याला वाटतं नमाज पडणार आहे आणि विचारत झालं का भजन?
पट कसं नाही पडलं अजून? मग कशाकडे लक्ष नाही, सारखी नोकरी गेल्याची खंत चालली. मी म्हणते खेळलं तर तितकाच नाही का इरंगुळा व्हायचा. किती पुढे आणलं? अरे लेका, हे काय टांग्याच चक्कर होई शर्टीच घोड आहे. ए पागल, प्यादी फुटेल ना. ए गठ्या, तू गजेर मरेल ना. हे का काका, त्याला ठेवू द्या. तिथंच काय, घे पुढं. देव पावला बाबा, रुसल्यासारखं बसलं होतं दोघं. बेबी दोघाच्या मधलं इसून येऊ नये कधी भांडलं होत्या. आज तर सारा गाव तुडे घेऊन नाचणार एकमेकीच्या मधलं. उमर उमर thank you.
आनंदुन रंगुन विसरुन देह भान मुहरली तारी काया सारा परी मोह माया तुडी तुडी पाजरुन ज्ञान ज्योति मेळवुन तुडी तुडी पाजरुन ज्ञान ज्योति मेळवुन हे कबोया पाणी कसं सुटलं बुवा झालं काम ए चला जा मी अशी एकटी रात्रीची बाहेर बाबा खायला उठते आई तर प्राण टाकते आणि त्यात तुम्ही होता बरोबर एवढं कळलं की झालं अगं पण त्यांना कोण सांगायला जाते पाटील नेहमीच जर पंच होत असणार आता तुम्हीच करा जाऊन द्या जो पिता म्हणजे असा तसा नव्हं घेणार नाही खरंच सांगणार मी साप सांगतो रायबन आग लावली हा ह्या रायबन अच्छा रायबा इमान से कहो काल पिसाळचं तुझं भांडण झालं होतं दुपारी विचारा त्याला तो म्हणाला का नाही तुला घरा दारासकट जाऊन टाकीन म्हणून बस पंचायतीला तोंडा विचारायला नाही त्या गोष्टी अंगी लावतोय कोणाच्या आता हे ह्यानी तुम्हाला खूपच म्हणते ते चालत चालणार मी काय दोस्त हाय का शेजारी हाय जोगाजी पोराला बोलू द्या तुम्ही कशाला बोलता बोलो रायबा तू नाही ना म्हणाला मी आग सुद्धा लागेन म्हणून मी म्हटलं तसं पण मी आग नाही लावली मी नव्हतो तिथं मग होतास कुठं चांडाळा सांग कुठं होतास ते मी त्यावेळी बोल कुठं कुणाबरोबर होतात ते सांग मी आग नाही लावली मिर्झाजी जरा डोळं साफ करून नीट बघा रायबा आग लावीन तुम्ही त्याला पोटच्या पोरासारखा ओळखता जिवा पाटील पंचायतीला माणसांची ओळख नसते ती ओळखते एकच गोष्ट इन्साफ तर काय तुम्ही पोराला गुन्हेगार करा जिंदगीतून उठवा पुरावा असेल तसं करायला पाहिजे नाहीतर मग पंचायत कसं अरे मी पाहिजे तो पोर गुन्हेगार नाही आग लागली तेव्हा रायबा कुठं होता सांगता तुम्ही द्या साक्षेप घेऊन तसं करता आलं असतं तर या नालायकीच्या न्यायाची पाळी काय येते पाटील होश करो पाटील जरा तोंड आवरा तुम्ही मोठा असाल पर पंचायत पाच मुखाचा परमेश्वर आहे मी काय ओळखत नाही हा पिसाळ मालकाचं कुत्रं
माझी नोकरी गेली तरी मिर्झा अजून कामावर, सगळे मिळून माझं घरदार बाद करायला निघाल. बाबा चौप करच्या तोंडाला काळोखी बसलीस, सगळे मतलब नादान पंचायतीच्या नावाखाली गळे कापायला निघालेत आणि त्याचा हा मोर्चा सरपंच बघेल. पाटील, मी नको म्हणत होतो. मला सरपंच पिसाळणी तुम्ही दोघांनी केलं. पंचायतीच्या गादीवर मी चढलो तेव्हा विक्रमराजाच्या सिंहासनासारखा तिनं मला सवाल केला, तुम्ही तुझं कोण आहे? आई बाप, बेटा भाऊ, दोस्त पडोशी, कुणाची आठवण ठेवून चढत असलास तर माग फिर. मी जबाब दिला, आता माझं कोणी नाही, याद आहे ती खुदाची आणि खुदाच्या इन्साफाची. आता मला पिसाळ आणि रायबाब दोन्ही सारखे, ज्याच्या विरुद्ध पुरावा तो गुन्हेगार, मग तो रायबा असो, माझा स्वतःचा बेटा नईम असो किंवा पाटील खुद तुम्ही असा. बोला पंचानो, तुम्ही पुरावा ऐकला आहे. आग लागली तेव्हा सगळं गाव जमलं, पण रायबा नव्हता. नसल पण ह्यानंच आग लावली कशावरनं? अरे होय, त्याचा पुरावा कुठे झालाय? हा पुरावा पाहिजे. इतके ती बघा, आगीच्या तसंच गावली. हाय का रायबाची? माझी कुठे पडली, आग कशी लागली मला काही माहित नाही. खरं सांगतो मी तिथे नव्हतो. मग चांगला आज सांगतो तू कुठं कुणाबरोबर होतात ते? का उगच मिळण्यासाठी या कसाबांच्या तू मुकट मान कापून घेतो? पाटील सरळ बोला, पण त्या गावची अब्रू असते. पण मला माझ्या पुराला माझ्या घराला काय अब्रू नाही? तुम्हाला आवडतो पुरा तू थोबड फोडा घरी आला सुरू बोलू तर हा पंचांनी निकाल केला आहे. तू आग लावली, गुन्हेगार आहे. पिसाळच्या घराची किंमत दे, अनवर गावाला 100 रुपये दंड भर. दंड येईपर्यंत गाव तुला वाळीत ठेवते. हा याला म्हणाव इन्साफ. माझ्यावर रागावला? नाही नाही चाचा. हा बेटा, माझं कर्तव्य होतं तुला शिक्षा दिली, पण माझ्यावर रागून मला उलट शिक्षा नको दिवस. नाही नाही अब्बाजान, मी तुमचा राग नाही करू शकत. तो बच्चा एवढं सांग, मन शांत होईल थोडं. तू नाही ना आग लावलीस? नाही नाही अब्बा, देवा शपथ नाही, तुमच्या पायाची शपथ. अल्लाह तेरा रजक. Thank you.
काय झालं? कुणाचा तरी शाप होता बीबी, स्वतःच्या पुराला जिंदगीत उठून आलो. ऐकायची बाईच वागणं, आधी डोक्याला मागच्या पुरात उडी टाकली होती. इजा म्हणतो संत काय झालं म्हणजे? उदे तेव्हाच मेलो सुपराची असती. असं काय होतं? मांडावर तुला काळीज आहे का? म्हणणार म्हणणार शंभर येळा म्हणणार. हे घर आग लावायचं आहे, गुन्हेगाराचं आहे. पैठण इथून जातच नाही. जाऊ कुठं? तुमच्या पोरानं घर जाळलं, दंडाचं रुपये द्या, आता जातो. पिसाळ माणूस किंवा निखारा ठेवणं बरं नाही, रुपये मिळून जातील. मिळतील कवा? पोरावर भैसकार आणि बाप बेकार. ऐक ऐक जा, विश्वास समीर भाऊजीना म्हणा झालं की नाही मनाचं समाधान? नसेल तर दगड घाला माझ्या डोक्यात, जीव घ्या आणि माझ्या श्राद्धाचं पिंडू टाका त्या कावळ्याच्या समोर. एक भीक हा कुणासाठी नाही म्हटलं तुला कधी, पण आज जवळ पुरेसे पैसे नाहीत. तुझ्या घरात ती माळ दे, त्या बदमाश पिसाळाचं देणं देऊन टाकतो. हे पैसे घे आणि होता म्हणजे आपणच जखम करायची, वर मलम लावायचा, आवानायचा, मीठ तोळायचं. हे तू काय कर चांदा, माझ्या घराचा मान छिनून घेतलास आणि वर आता भीक घालून मला जन्माचा मिंधा करून ठेवायला बघतोस. जुबा पाटील, माणसाला कर्तव्य असतात. मग अशी पंथाचं कर्तव्य केलं, आता शेजाऱ्याचं कर्तव्य. पुढे तर मान घावी पडा. उचल उचल ते अजिबात आता लाच लावू नका, त्या देवीचे दागिने आहे. इतका माग चांगला नाही. चांगला दाव्याकडून मला मुक्ती दाखवलं, आज माझ्या पुराला गुन्हेगारी दिली आणि मग तुमकून मला मुक्त पाहून. अरे तुम पागल हो गए हो? हो दे, पण आता तुझं तोंड बघून इतकी अक्कल आहे जाग्यावर? हो चालता चालता हो, नाही तर मी तरी हे घर सोडून चालता होतो. नहीं नहीं, गाड़िया आन सामान भर, इतने निघायचो. गाड़िया आन सामान भर, इतने निघायचो. चुप सांगतो ते कर, की याला धुंदी आहे तर राहू दे, तर पुन्हा याचं तोंड नाही बघायचं. हे आमच्या शेजाऱ्याचं मैत्रीचं प्रेत, पडू दे इथं. अरे हे तुमचा तुझ्या उच्चा काळजाची निशाणी.
पुढं पदर पसरते. अजून त्यांची समजूत घाला. दुनियात सगळं मिळत, माणसं मिळत नाही. चला हातला गाड्या, पाहता काय. अजून विचार कर. काय नको विचार करायला. या घरात दुष्टण्याचं खडग चालय. इथे राहणं बरं नाही. सगळा म्हणतो ना गाड्या. अग हाय ग, पण बायकोच नाही. मेल्या जाई कसला रंग आहे तर तो बघा की उगाच सांगतोय तो रायबा. आग लाव्या. बरं बरं, तुला कशाला हवा चुंबडेपणा. चलनी म्हणजे बघा आता. अग पण तू का तडफड करतीस मौरी सारखी. उगाच नाव घ्यायचं एखाद्याच. उगाच हो, पंचायत झाली, पुरावा झाला, त्याला खोद खोदून विचारलं. आधीच्या वेळी होताच कुठं. एकदा विचारला गप, दोनदा विचारलं गप्पच. रात्रीची हे होता कुठं मग. अग असल कुठं. मग असं म्हणा, पुन्हा बाईच्या इथं उकीर फुंकत बसला असत. मिर्झाजी, मिर्झाजी, रायबा निर्दोषी आहेत. मिर्झाजी, रायबा निर्दोषी आहेत. गिरदा, शोकी आक्रंदत गडबडालोळत धरणीवरी. बघ, आमच्या मैत्रीचं प्रेम, आमच्या मैत्रीचं प्रेम गडबडालोळत धरणीवरी. कोण म्हणत होता?
भरताने रामाची आळवणी चालवली आहे. का थांबलं? जा, थांबू नकोस म्हणावं. मला ईद लावली, गडगडलं ना, कसलाही मोठा आवाज झाला की अशी येडाची लटक येते. राम गेला वनात, भरत शोके आक्रंदत, गडबडा लोळत धरणीवरी. म्हणे हाय रे रघुनंदना, प्रियोत्तमा पंच प्राणा, गेलास कैसा वना, ले पुरा ते सांडुनी, आकाशच जाता तुटोन, दळमळे चंद्र तारांगण, प्रिय बंधू जाता सोडून, प्राण माझे व्याकुळ, घनश्याम दिठी पायीन, चरण कमळा मिठी गालीन, उतरीन लिंब लोण, माझी आजी वाचे, तू माझी माय माऊली. मिर्झा म्हणाला होता इथे आमच्या मैत्रीचं पेट टाकतो, पण तुला माहित नाही माणूस मरतो त्या जागी दिवा लावून ठेवला म्हणजे पुन्हा ते त्याच खरा जन्माला येतो, जरूर जन्माला येतो. हृदय रंजना माझ्या जीवीच्या जीवना, प्राण कंठाचे खेळ मिर्झा, आज बाजी आमची. भागुबाई जर पुन्हा मी ऐकलं तर बरे नाही व्हायचं सांगून ठेवतो. रामखोरा तिकडे जावंच वाटत, पण नाही जाणार, नाही जाणार मी. आपला स्वतःचा माझा
दोष त्याचा आणि मिजाज त्याचीच. अशी अंगार होते पुरा तोंड बघणार नाही त्यात. तुम्हाला मला जिवंत राहू द्यायचंय की नाही? जी काळोखी लावली त्यानं मला याद राखा. त्याचं नाव नको इथं. अय्या शेतावर जायला उत्सुक हो करायचं काय जाऊन किती दिवस टिकणार आहेत आता ही शेत. अरे अरे झाड कुणा तो तोडतो तू? हे झाड माझं आहे मी झाड तोडणार. शेजारी असं भांडता का? हा अरे पुरा शेजाराच्या गोष्टी. आता या गावात कुणाचा शेजार नाही तिकड. एवढं एका पिढीचं शेजारी मिर्झा जीव बाप जे भांडलं आता कोण कुणाचं ऐकतोय? मी झाड तोडणार. कखूर मिया याचा परिणाम बरा नाही होणार. जे होईल ते होईल तर आम्ही गाव नाही डुबू देणार. क्या हुआ कपूर? देखो भैया जराशा पैशाचा आशिरा गावावर उठला आहे. धरणवाल्याला जमीन विकायला निघाला आहे. चाचा तुम्ही तसं करायला लागलात आपल्या जमिनी विकायला लागला. कोरा ध्यान सांगतोय ज्या घरातच पेर तुझा हकलं तर कांद आमच्या परत सारा घरात होय. हजरत माणसं म्हातारे झाली म्हणून काही देव होत नाही. पिढ्यानपिढ्याच्या वस्तीत तंटे झाले सुरू तरी तुम्हा म्हाताराना एक व्हायची बुद्धी सुचत नाही. मग आम्ही परू येणारच पुढं आणि सांगणार गावात तुम्हाला 10-5 वर्ष जगायचंय पण आमची जिंदगी जायची आहे. आम्ही नाही बुडू देणार गाव. म्हणजे तुम्हाला कळतं आणि आम्ही मिर्झाजी जुबा अमल नाही करत? हो हो नाही करत. अब्बांच्या दोघेही आंधळे झालेत रागानं घमेंड दिलं. तुम्ही म्हातारे नेहमी असंच करता आणि मग तुमची पापा पोरांना मिस्त्राची पाळी येते. काय रे शहाण्या काना मागून येऊन अक्का शिकवतोस? बाबा तो तुम्हाला नव्हता म्हणत. चोप देवको त्याच्या बापानं तुझा गळा कापला आणि तू त्याला बरोबर घेऊन उठतोस गाडी. तुमचे बाप सगळे मूर्ख गाढ आहोत आणि तुम्ही अकलेचे दिवे लावणार आता. शरम नाही वाटत मला बोलला असते? हा कुठे जीवबाला भेटायला आलात होय? काय म्हणालात? आपलं जीवबा पाटील हे तू समोर. हो जीवबा दादा मिर्झाजी आले ते भेटायला. मला नाही भेटायचं कुणाला. इथं कोण लेक्चर पडतोय भेटायला? आपल्या पोराला सांगून सगळ्या गावभर माझी निंदा चालवली. चाचा कारच्या तुम्हाला थपडा खातोस आणि गळ्यात पडायला जातो. चल उतर घाली चल घाली चल. खबरदार रे पुरा ते कारचं पुन्हा तुझ्या बरोबर दिसलं तर. काय मिया हरवा पाहिलंत ना? चला मालकाला सांगून टाकू आज ऐकायचं म्हणून आणि उद्या दिवाळी झाली की शहरात जाऊन पक्क रजिस्ट्री करून टाकू. हा चला मी तो भैया आता हे गाव नाही वाचत. माझा ऐका हरबा हजरत हात जोडतो. एक 4 दिवस गम खा मी काढतो काही तोड. आता कसली तोड निघते? निघेल निघेल देव दया करील तर काही ते निघेल तोड. मी वाचवतो बघा सगळं. तुम्ही थांबा जास्त नाही 4 दिवस काय लागेल ते करीन. वेळ आली तर जीव सुद्धा टाकीन पण वाचवीन सगळं. या हरबा या या मिया थांबा चला. माझा ऐका बघूया 4 दिवस थांबून येवी तेवी आता दिवाळीची सुट्टीच आहे. चला हो सुट्टी आहे. चला चला या चला थांबा माझा ऐका चला. Thank you.
कसला विचार करतो इतका? या दुभंगलेल्या गावाचा होती दरड मोठी अन लहान तुरुंगाच्या दारूला सगळं सारखंच. हजारदा सांगितलं तुला सुरुंगाची दारू अशी उघड्यावर ठेवू नकोस म्हणून. आता ती दरड उडवली ना का त्याच्या पायी काढली होती. बरं बरं जा ठेवा. काय जातो रे? अरे इकडे ये. हा आलो.
सायबाला काय झाले कुणास ठाऊक. काळ येळ बरी नाही. कारभारांना येण्याचे झटके त्या. याची ही तिसरी स्थळा. माझ्या बाबा पोटचा नाश पर तुम्ही पोरच आहात माझा. आता तुझ्या परस कोणाच्या तोंडाकडे बघू मी. चाची तुम्ही घेऊ नका चाची. मी आहे रायबाच्या पाठीशी. आपली घरं दूर झाली म्हणून काही दोन नाहीत. मी बघतो सगळं काही. Thank you.
दिस असं रणजीत का दिसतंय? गावात दिवाळी तेवते आहे, आकाशात ढगांचा कापूस पसरला आहे, वारा त्यांच्या वाती वळतो आहे, दिवाळी विजेची काडी ओढून त्या पेटवते आहे. बघ जाई, चांदण्यांची निरांजन चंद्राला उवाळत आहेत. पैसा, तुम्हाला काय कमी सोन्याची निरांजन लावायची? होय, पण ओवाळायचं कुणाला? सोन्याची माया पुष्कळ मिळते जाई, पण जीवा भावाची माया दैवाद नसे तर आणायची कुठे? ती बी मिळते, मला कुठे होता भाऊ? पण अशीच एका बिजाच्या सांजला मी रडत उभी होते. तैसा, आम्हा पोरीना आधार म्हणजे आई असते तर आईची खुशी, नाहीतर पोट टुकला करून डोकं टेकायला भावाच्या खांद्याची उशी. ते दिवशी मी चंद्राला वावाळलं, आरती खाली ठेवली आणि त्याने धाडल्यावाने भुजबा दादा समोरून उभा राहिला. दादा, आला दादा? डोळे दुखले की रे तुझी वाट बघून? कोण आहे? मी नाही ताई. रायबा अलीकडे असं का बघतो माहिती आहे तुम्हाला? नाही बाई, असा अर्धवट बोलून का जाता? माझा सुद्धा जीव टांगणीला लागलाय त्यांच्यासाठी. काय झालंय? अगदी निकरावर आल्यासारखा घरात बघतो, नजर फिरल्यासारखी, शुद्धबुद्ध नसल्यासारखी, रात्री बेरात्री सारखा बाहेर असतो. काहीतरी भयंकर करायला निघाल्यासारखं वागणं झालंय त्यांचं. परवा इथं समोर उभरावर म्हणाले प्राण सुद्धा देईल. माझ्या बरोबर खणीवर आला होता, तिथलं सुरुंगाच्या दारूचं खोकं नाहीचं झालं. अरे देवा, ऐकायचं आहे तुला. गावच्या पडक्या धरणाच्या आधारानं तुझ्या बाबांना नवं धरण उभारायचं आहे, ते या दारून उघडून टाकणार आहे मी. बाई ग, असं बोलतं काय केलं तर तुमचं कसं होईल? पुरे कर सोंग, मला भीती घालायला अडवायला आली आहेस होय? तुझ्या बापाच्या वैभवाची कमान मी मोडून पाडणार म्हणून? घरी जा, आज दिवाळी करून घे, नाहीतर इथंच थांब. आता या सुरुंगांची दिवाळी मी धरणावर पेटवतो, धरणाच्या ठिकऱ्या उडवतो, कदाचित माझ्या प्राणाची ज्योत भुईनळ्यासारखी आकाशात वर उडून जाईल. ती शोभा बघ, आणि मग माझ्या शरीराच्या मातीचं हे रित बोललं खुशाल लाथाडीत घरी जा. कुणाला बोलता हे? तुमच्या प्राणांचं कशाला बोलता? वाटलं तर माझ्या जीवाची ज्योत सुरुंग काढा बाहेर आणि तिनं सगळे सुरुंग पेटवा. आई बाप, घर दौलत सगळ्यावर पाठ फिरून मी आले आहे. मला लुटून कुठे जाता? मी कुठे जाऊ? परत घरी. घरी नाही, आता गेले तर तुमच्याच घरी जाईल, जुबा पाटलांची सून म्हणून. काय म्हणालीस? होय, तुमच्याशी लग्न करेन आणि मगच जाईल. जिरसा पुरी, आता नुसत्या गोड बोलण्यानं मी फसायची नाही. नाही, माझं काय वाटेल ते हो, मी तुझा नाश नाही होऊ देणार. म्हणा पाहू पुन्हा, तुझा माझा आताच कसा आला हा तुझा भाव? आजवर दोघही एक होतो, माझं हसू तुमच्या तोंडानं फुटायचं, तुमचं दुःख माझ्या डोळ्यांनी झिरपायचं.
आपल्या चार हाताने आपण इथं फुलं वेचली, चार डोळ्यांनी सगळी स्वप्न बघितली. राया, यात नाश नाही, शुभमंगल आहे. नाही, मी सगळ्या गावकऱ्यांना उद्याची मुदत दिली आहे. तो हरामखोर पिसाळ उद्या सकाळी सगळ्यांना शहरात नेईल, जमिनी लिहून घेईल. नाही ग, आता कशालाच वेळ नाही. किर्ता, सावध हो, काय हा वेडेपणा? लग्न केलं माझं बरं वाईट झालं, उद्या मी तुरुंगात गेलो तू एकटी होशील. असं नका बोलू, आपण लग्न करू. माझ्या मंगळसूत्रावर जेव्हा जेव्हा मी हात फिरवीन तेव्हा मला तुमची आठवण होईल. रोज कुंकू लावीन तेव्हा अभिमानाच्या लालीनं सगळं तोंड फुलून जाईल. चार चौकीत बसेन, प्रत्येक जण आपल्या नवऱ्याचा एक एक गुण गाईल. माझं मन सगळ्यांना ओरडून सांगेल, माझा राया या सगळ्या गुणांची खाण आहे. हो म्हण, म्हण मी तुझी आहे, तुझी झाले. राया घडी जात चालली आहे, आपण लग्न करू. उद्याचा सूर्य अजून झोपतो आहे, तोवर या रात्रीचं सगळं वैभव आपलं आहे. आपल्या लग्नाची तयारी झाली आहे. बघ रे, सप्तर्षी अक्षता घेऊन उभे आहे. छताला चांदण्या लावून आकाशाचा मांडव घातला आहे. झाड वऱ्हाडी बनून उभी आहे. वेदी करवल्या सजल्या आहेत. हो म्हणलं तर आपलं लग्न होईल. असं काय रे, बोल बोल ना, एकदा करायचं ना आपण लग्न. ही माळ मी तुला घालीन, ती सुकायच्या आत तू धरण उडवायला जा. मी तुला अडवणार नाही. आता झालं ना, सांग सांग ना लवकर, करायचं ना लग्न. होय की सर. गिरजा, काय राया, झाली का रे तुझी वेळ? जा, घेऊ नकोस माझ्यासाठी, मी एकटी नाही राहणार.
रोज रात्री या आभाळाच्या मांडवाखाली आसवांची माळ घेऊन उभी राही. नेहमी नवी नवरी सजे. राया, आपल्या लग्नाची सारखी आठवण देणारा मांडव नेहमी दारात असावा असं सगळ्या बायकांना वाटत, पण ते कुणाला नाही भाग्य मिळत. हे भाग्य तू मला दिलंस. राया, तू मला दिसतो आहेस, मी तुला दिसते आहे, पण दोघं दोघांना एकदम कशी दिसू आठवणीसाठी. माझ्यापासून पुंकुस सांग. नाही, मला सांगता येत नाही, ते भयंकर करणार आहेत ते. अरे पोरानो, म्हणजे तुम्ही मला काय वेड लावणार की काय? सारदा, हे सारदा, मी जातो. ती लक्ष्मी आली आपल्या घरी, रायबाची बायको लावू आहे. कुंकू लावा हे घरात नाही. मी येतो. हा, प्राण गेला तरी पलीकडे सुटणार नाही. आता मी एकटा ही आग लावणार, भडका उडवणार, आणि मी मागे राहीन म्हणतोस. राहिलंच पाहिजे. चाचाना बेडाचे झटके येतात. आता त्यांचा, चाचीचा, घरच्या चिमण्या पोरांचा, सगळ्या घराचा भार तुझ्यावर आहे. घटकेपूर्वी लग्न केलंस आणि त्या बिचारीच्या संसाराला सुरून गावाला निघालात. राया, पलीकडे सोड. नाही सोडणार. माझ्या कसुरीचा फायदा घेऊन ओंकारांनी गावात आग पेटवली. त्यांच्या धरणाचा भडका मीच पुरवीन. गाव वाचवी तरच जीव शांत होईल. सोड परिता. नाही, सोड मला. भैया, माझ्यापेक्षा वडील आहेस. केल्या बोलण्याची या अपराधाची माफी कर. छंटाळा कारचा सूड घेतोस. नाही, नाही. चाचा, रायबा नाही इथं.
मी नहीं माय कोण नहीं आणि काय करतोय सुद्धा दारू चुप आण तू पलीता इकडं आण अरे तू बदलाशील मरशील काय व्हायचं असेल तर होऊ द्या पण यावेळी तुम्ही आड येऊ नका तर काय डोळ्यात एकच पुराचा बळी जाऊ देऊ चाचा मी तुमचा रायबा नाही मी नाही माय मिर्झाजीचा नाही चुप काठ्या नुसतं फोडून टाकेन म्हणे मिर्झाजीचा नाही मिर्झा तुझा बाप आणखी मी तुझा दावेदार नाही करे किती एवढा होता तिथून वाहभर केला अंगा खांद्यावर खेळवला कप्पा खाल्ल्या सोड सोड पैसा सोड तो पैसा आणि ते कार्टर व्हायबा कुठे आपण दोघं सगळे गावकरी या धरणाच्या पठावर खेळवले गेलो आपसात लढलो मराला टेकलो जिवा मेरे प्यारे दुश्मन चलो नाही रे ही एकदा खेळ एकदा शेवटची हारची खेळ उठ माझ्या बाबा अजून कसली जिंकायची हौस जिंकायची जिंकायची नाही रे जिंकीभर तुझ्याशी जीत मांडली होती आता एकदा तुझ्याकडून शेवटची हार खायची आहे उठो मेरे भाई Thank you.
आता नाही ना पुन्हा कधी तुम्हाला सोडून जाणार? नाही रे जीवा, अल्लाह तेरा रहम, आपण दोघं आता चिरकालचे शेजारी झालो. Maybe.